नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासेमी इंग्लिश चॅनल वर। आज आपण बघणार आहोत मॅथेमॅटिक्स मॅथेमॅटिक्स क्लास 6 प्रॅक्टिस सेट 13। सो इन प्रीवियस व्हिडिओ वी सी देअर द हाऊ कॅन सॉल्व विथ द डिव्हिजन फ्रॅक्शन्स। सो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट बेस्ड अपॉन दिस। सो हियर फर्स्ट क्वेश्चन इज द राइट द रेसिप्रोकल ऑफ द फॉलोइंग नंबर्स। सो रेसिप्रोकल इज द टर्म विच इज गिवन फॉर द न्यूमरेटर इनटू डिनोमिनेटर एंड डिनोमिनेटर इनटू न्यूमरेटर। सो लेट्स स्टार्ट। चला तर बघूया मग रेसिप्रोकल कसा काढायचा। फर्स्ट इज द 7। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। 7/1। सो न्यूमरेटर इंटू डिनोमिनेटर अँड डिनोमिनेटर इंटू न्यूमरेटर म्हणजेच 1/7। दिस इज द रेसिप्रोकल ऑफ 7/1 ऑर 7। अगेन 11/3। सो रेसिप्रोकल इज द 3/11। 5/13। सो रेसिप्रोकल इज इक्वल टू 13/5। अगेन 2, दॅट इज 2/1। सो रेसिप्रोकल इज 1/2। 6/7। सो रेसिप्रोकल इज 7/6। म्हणजेच रेसिप्रोकल म्हणजेच अशी टर्म जी काय बघा अंशाला छेदामध्ये नेते आणि छेदाला अंशामध्ये आणते, अशा आपण टर्मला काय म्हणतो रेसिप्रोकल असे म्हणतो। सो द नेक्स्ट क्वेश्चन इज द कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स। म्हणजेच बघा खाली फ्रॅक्शन दिलेले आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे म्हणजेच भागाकार करायचा आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की भागाकार अशा फ्रॅक्शनचा कसा करायचा, तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर चॅनेलवर जाऊन पाहू शकता। आता बघा फ्रॅक्शन दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे त्याचा भागाकार करायचा आहे। फर्स्ट आहे बघा 2/3 डिवाइड 1/4। सो फर्स्ट वी हॅव टू, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला 1/4चा काय घ्यावा लागेल, रेसिप्रोकल घ्यावा लागेल आणि टर्म आहे ती मल्टीप्लाय करावी लागेल। सो 2/3 मल्टीप्लाय बाय 4/1। सो जर तुम्हाला रेसिप्रोकल काढता आला तर काय होईल बघा, डिव्हिजन हे सगळ्यात इझी आहे, 2/4 डिवाइड बाय 3/1। सो मल्टिप्लिकेशन शुड बी न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर इंटू डिनोमिनेटर। सो 4/2 इज इक्वल टू 8, 3/1 इज इक्वल टू 3। सो दिस इज द आन्सर ऑफ दिस डिव्हिजन। सो फर्स्ट वी हॅव टू नो द रेसिप्रोकल ऑफ द नेक्स्ट फ्रॅक्शन अँड देन वी कॅन मल्टीप्लाय दिस टर्म, सो वी गेट द आन्सर। नेक्स्ट इज द 5/9 डिवाइड बाय 3/2। सो 5/9 इंटू 2/3 इज इक्वल टू 5/3। दिस इज द रेसिप्रोकल ऑफ 3/2। सो रेसिप्रोकल इज द 2/3। सो 5/2 डिवाइड बाय 9/3। सो 5/2 इज इक्वल टू 10, 9/3 27। अगेन द थर्ड क्वेश्चन इज द 3/7
डिवाइड बाय 5 इंटू 5 डिवाइड बाय 11. सो फर्स्टली वी वांट टू टेक द रेसिप्रोकल ऑफ 5 अपॉन 11. सो यू नो दैट रेसिप्रोकल इज द 3 अपॉन 7 इंटू 11 अपॉन 5. सो 3 इंटू 11 डिवाइड बाय 7 इंटू 5 इज इक्वल टू 33/75. सो दिस इज द आंसर ऑफ दिस डिविजन, दैट इज 3/7 डिवाइड बाय 5/11. सो इज इट फेर यू नो द रेसिप्रोकल एंड द रूल ऑफ मल्टीप्लीकेशन दैट डिनोमीटर मल्टीप्लाय बाय डिनोमीटर एंड न्यूमरेटर मल्टीप्लाय बाय न्यूमरेटर. सो अगेन लास्ट क्वेश्चन, 11/12 डिवाइड बाय 4/7 इज इक्वल टू 11/12 मल्टीप्लाय बाय 7/4 इज इक्वल टू 11/7 डिवाइड बाय 12/4. सो 11/7 इज इक्वल टू 77 एंड 12/4 दैट इज 48. सो दिस इज द डिविजन ऑफ दिस टर्म. सो दिस इज द डिविजन ऑफ दिस ऑल द क्वेश्चन. सो इजी व्हेन वी मेक द डिविजन दैट फर्स्टली यू वांट टू कन्वर्ट द सेकंड टर्म इनटू रेसिप्रोकल फॉर्म एंड व्हेन द रेसिप्रोकल फॉर्म इज डन यू शुड डू द मल्टीप्लीकेशन. सो मल्टीप्लीकेशन इज डन हाउ, न्यूमरेटर मल्टीप्लाय बाय न्यूमरेटर एंड डिनोमीटर मल्टीप्लाय बाय डिनोमीटर. सो वी गेट द आंसर. थैंक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब आवर चैनल फॉर मोर वीडियोज ऑन महासेमी इंग्लिश. थैंक यू.